नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सराव संच 20 पाहणार आहोत. बघा, सराव संच 20 मधील आपला पहिला प्रश्न आहे, रेषा ए सी व रेषा बी डी. बघा, रेषा ए सी व रेषा बी डी परस्परांना पी बिंदूत छेदतात. माप कोन ए पी डी बरोबर 47°. बघा, ए पी डी बरोबर किती दिलं आहे, 47° आहे. तर कोन ए पी बी, कोन ए पी बी नंतर बी पी सी आणि सी पी डी काढा. आता बघा, आपण इथं आधी मापकोन ए पी डी बरोबर किती दिलं आहे, 47° दिलं आहे. पहिल्यांदा काय करायला सांगितलं आहे, ए पी बी काढायचं आहे, ए पी बी. मग बघा, ए पी डी आणि ए पी बी हे का रेषेतील कोण आहेत, म्हणजेच रेषीय जोडीतील कोण आहेत. मग रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180°. ते मांडून घेऊया, मापकोन ए पी डी अधिक कोणता कोण काढायचा आहे, ए पी बी. मापकोन ए पी बी बरोबर 180°, कारण लिहायचं रेषीय जोडीतील कोण. मग बघा, मापकोन ए पी डी किती आहे, 47° अधिक मापकोन ए पी बी बरोबर 180. हे 47 अधिक आहेत, त्या साईडला गेल्यानंतर वजा. मापकोन ए पी बी बरोबर 180 वजा 47. मापकोन ए पी बी बरोबर वजा की करूया, 10 × 7 गेले, 3 उरले. इथं उरले 7, 7 × 4 गेले, उरले 3 आणि 81. मग कोण ए पी बी बरोबर किती अंश आलं, 133°. आलं लक्षात. आता बघा, हा मापकोन ए पी बी 133 आला. मग आता ए पी डी आणि बी पी सी हे एकमेकांचे कसले कोण आहेत, विरुद्ध कोण आहेत. मग विरुद्ध कोणांच्या मापांची बेरीज कशी असते, समान. मग कोण ए पी डी बरोबर कोण बी पी सी, ह्याचं कारण लिहा इथलं, विरुद्ध कोण. मग मापकोन ए पी डी किती दिलं आपल्याला, 47°. मग साहजिकच कोण बी पी सी बरोबर 47°. मापकोन बी पी सी किती आला, 47°. आता बघा, कोण ए पी बी आणि इकडचा सी पी डी हे पण एकमेकांचे कसले कोण आहेत, विरुद्ध कोण. मग पुन्हा विरुद्ध कोण समान असतात. मापकोन ए पी बी बरोबर मापकोन सी पी डी, कारण काय लिहिणार, ह्याचं विरुद्ध कोण. मग मापकोन सी पी डी किती येईल, मापकोन सी पी डी बरोबर 133°. मग म्हणून मापकोन सी पी डी बरोबर 133°. मग जे उत्तर आले तर आपण ते सर्व एकत्र लिहूया, कोण ए पी बी बरोबर 133°, कोण बी पी सी बरोबर 47°, आणि कोण सी पी डी बरोबर 133°. बघा, पुढचा प्रश्न आहे, रेषा पी क्यू व रेषा आर एस परस्परांना यम बिंदूत छेदतात. बघा, रेषा पी क्यू आणि रेषा आर एस परस्परांना क्यू बिंदूत छेदतात. मापकोन पी एम आर, पी एम आर बरोबर किती दिलं आहे, 1°. तर मापकोन पी एम एस, कोण एस एम क्यू आणि कोण क्यू एम आर यांची मापे काढा. बघा, आता इथं कोण मापकोण पी एम आर बरोबर किती दिलं आहे, 1°. बरोबर, मग कोण पी एम आर आणि पी एम एस हे कसले कोण आहेत, रेषीय जोडीतील कोण. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180. मापकोन पी एम आर अधिक मापकोन पी एम एस बरोबर 180, ह्याचं कारण लिहूया, रेषीय जोडीतील कोण. रेषीय जोडीतील कोण, पी एम आर किती दिलं आपल्याला, 1°. 1° अधिक मापकोन पी एम एस बरोबर 180, हे एक्स अधिक आहे, तिकडे गेल्यानंतर वजा. मापकोन पी एम एस बरोबर 180 वजा 1. मग कोण पी एम एसचं माप किती आलं, 180 वजा 1
अंश. दुसरं काय काढायचं आहे, यस एम क्यू. बघा यस एम क्यू म्हणजे पी एम आरचा तो कसला आहे, कोण विरुद्ध कोण. मग मापकोन पी एम आर बरोबर मापकोन यस एम क्यू, कारण काय लिहिणार याचं, विरुद्ध कोण. म्हणून मापकोन यस एम क्यू बरोबर किती येईल, एक्स अंश. आता पुढे आहे क्यू एम आर. क्यू एम आर, क्यू एम आर हा तर कोणत्या कोणाचा विरुद्ध कोण होईल, पी एम एसचा. मग मापकोन पी एम एस बरोबर कोण, क्यू एम आर, ह्याचं पण कारण काय लिहिणार, विरुद्ध कोण. म्हणून मापकोन क्यू एम आर बरोबर किती येणार, पी एम एस किती आला आपला, 180 वजा एक्स अंश. मग क्यू एम आर पण किती येणार आहे, 180 वजा एक्स अंश. जे उत्तर आले तर आपण ते सर्व एकत्र लिहूया. कोण पी एम एस बरोबर 180 वजा एक्स अंश. नंतर कोण यस एम क्यू बरोबर एक्स अंश. आणि कोण क्यू एम आर बरोबर 180 वजा एक्स अंश. लक्षात, अशा प्रकारे आपण आज सराव संच 20 विरुद्ध कोण आणि रेषीय जोडीतील कोण यांचे माप, एका कोणाचं माप दिलं असता दुसऱ्या कोणाची मापे कशी काढायची हे बघितलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.